सावित्री फुलेच्या संघर्षाची कर्णधार होशील का? भीमाच्या विचाराचा पाय घडविण्यासाठी तू पाटीलच्या जीवनाचा आधार होशील का? तू या पाटीलच्या जीवनाचा आधार होशील का? जीवनात धन्य झालो, जीवनात धन्य झालो, गरमा तुझ्यामुळे जीवनात धन्य झालो, गरमा तुझ्यामुळे तुळवीत कांदे आलो, गरमा तुझ्यामुळे अर्ध्यांती गेली सोडून पाटील तो पोरगा, विरहात आज नालो रमा तुझ्यामुळे, विरहात आज नालो रमा तुझ्यामुळे। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, एक उदनमुख तडफदार, ज्याची लेखणी आहे प्रणय, चार लाईन तो प्रणय खोब्रागडेचे आहे का? माया बहिणींना, माया बहिणींना दुःखाशी लढणारी रमाई हवी आहे, समाजाला क्रांतिवादी क्रांतिकारी रमाई हवी आहे, समाजाला एका लुगड्यावरती, या समाजाला एका लुगड्यावरची रमा गरजेची नसून, उपाशी पोरासाठी बांगड्या विकणारी रमा हवी आहे, उपाशी लेकरांसाठी बांगड्या विकणारी रमाई हवी आहे। गाण्याचं स्पष्टीकरण खूप आहे, रोमॅन्टिक रमाई सांगतोय। बाबासाहेबांनी रमाई जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये सुंदरचं फूल उमटतं त्यांच्या संसारामध्ये, संसाररूपी जीवनावरती एक सुंदरशी वेल, सुंदरचं फूल लागतं त्या वेलीवरती, आणि त्या रामजी परिवाराच्या घरामध्ये संपूर्ण जिकडं तिकडं त्या फुलाचा सुगंध दरवळतो, आणि जेव्हा नाव ठेवण्याची वेळ येते त्या बाळाची, तर बाबासाहेब बाबासाहेब रमाईला बोलतात, रमाई बाबासाहेबाला बोलतात, काय का? गरमा बोले रमाईला, हर्षान भीमराव अर बोले रमाईला, हर्षान भीमराव ठेवू आपल्या बायाचे यशवंत नाव, बोले रमाईला हर्षाने भीमराव ठेवू आपल्या बाया
आज खूप हर्षाचा दिवस आहे, तू काही बाळाचं नाव वगैरे ठेवण्याचा विचार केले का? बाबासाहेब रमाईला म्हणतात, पण रमाई म्हणतात अहो साहेब तुम्हीच सुचवणार एखादं नाव, म्हणून बाबासाहेब म्हणतात रमाईला रमा। अरे बोले रमाईला रमाईला, अरे बोले रमाईला हर्षाने भीम राव, बोले रमाईला हर्षाने भीम राव, ठेवू आपल्या बाळाच यशवंत नाव, बोले रमाईला हर्षाने भीम राव, ठेवू आपल्या बाळाच यशवंत नाव, बोले रमाईला हर्षाने भीम राव, ठेवू आपल्या बाळाच यशवंत नाव, बोले रमाईला हर्षाने भीम राव, ठेवू आपल्या बाळा करणार आहे। संपूर्ण गाणं लोकजत्रा युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल फक्त 15 दिवसामध्ये। काव वलंकराची हो लेक पहा, रमाईच्या जीवनात दुःखाची संकटे वादळे खूप आली, पण सुखाचे क्षण फार कमी आले, पण महत्वाचे आले। तो कसा? वलंकराची हो लेक, वलंकराची हो लेक, रामजीची झाली हो सून, रामजीची झाली हो सून, रामजीची झाली हो सून, रामजीची झाली हो सून, वलंकराची हो लेक, रामजीची झाली हो सून, सासरती आली होती डोळ्याचे अश्रू पुसून, 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 वलंकराची हो लेक, रामजीची झाली ती सून, आली होती डोळ्याचे अश्रू पुसून, पण आई परी माया देई आता मीराबाई, रामजीची लेक झाली होती ती रमाई, आई परी माया देई आता मीराबाई, रामजीची लेक झाली होती ती रमाई, चालले ते होत तिने पती भीमराव, अरे चालले ते होते तिने पती भीमराव, काय आहे साहेबांचा अभ्यास तो स्वभाव,
भोले रमाईला हर्षाने भी भराव गीताचे कवी माझे लहान छोटे बंधू महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी साहित्यिक आदरणीय प्रणयजी खोब्रागडे उर्फ सतलज नागपूर म्हणतात आहे का या जीवनाच्या वेळीवरी ते या जीवनाच्या वेळीवरी ते बहरुनी आले हे फूल बहरुनी आले रमाईचा पदरी छकुल रमाईचा पदरी छकुल रमाईचा पदरी छकुल रमाईचा पदरी छकुल महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध राष्ट्रीय प्रबोधनकार विजयनाथ प्रकाशनाथ जी पाटणकर माझे गुरुबंधू यांच्याकडून मला 100 रुपयांनी पुरस्कृत केला जोरदार झाल्या पाहिजे मौल्यानो जीवनाच्या वेळी मरी ते पहारून आले हे फूल गोंडस ते निजलेलं होत रमाईच्या पदरी छकुल पाहुनिया बोले भीम बाबा ते बायाला पुत्र दत्तकाची गोष्ट सांगते रमाला पाहुनिया बोले भीम बाबा ते बायाला पुत्र दत्तकाची गोष्ट सांगते रमाला कारण भीम बाच्या जीवनीत सावित्रीबाई कारण भीम बाच्या जीवनीत सावित्रीबाई पण पण ज्योतिबाचा प्रणय ज्योतिबाचा होता रे प्रभाव प्रणय ज्योतिबाचा कारण बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना आपला गुरु मानलं होतं आणि महात्मा फुल्यांनी दत्तक पुत्र घेतला होता त्याचं नाव यशवंत होतं त्याच पावलावर पाऊल ठेवून बाबासाहेबांनी आपल्या पहिल्या मुलाचं नाव यशवंत ठेवण्याचं हे म्हणून म्हणता गेलं म्हणून पाहुनी बोल भीम बाबा ते बाळाला पुत्र दत्तकाची गोष्ट सांगते रमाला कारण कारण भीम बाच्या जीवनी ती सावित्रीबाई प्रणय ज्योतिबाचा होता रे प्रभाव प्रणय ज्योतिबाचा होता रे प्रभाव प्रणय ज्योतिबाचा होता रे प्रभाव ठेवू आपल्या बाळाचं यशवंत नाव बोले रमाईला